नांदेड औरंगाबाद नावाने स्पेशल रेल्वे सुरू करून प्रवाशांना दिलासा दिल्याचं रेल्वे प्रशासन भासवित असले तरी ही स्पेशल रेल्वे तिकीट दर आणि जागोजागी क्रॉसिंगच्या नावाखाली थांबवून एखाद्या पॅसेंजर रेल्वेत प्रवासात निघाल्याचा अनुभव प्रवाशांना येत आहे. नांदेड औरंगाबाद रेल्वे सकाळी 8 वाजता नांदेडहून निघाल्यावर तिला परभणी येथे 1 तास तर औरंगाबादला पोहोचायला तब्बल 2.5 तास उशीर झाला. विशेष म्हणजे नांदेडहून सकाळी 9:30 निघालेल्या सचखंड एक्सप्रेसला स्पेशल रेल्वे रांजणी येथे ओव्हरटेक केले. लवकरच पोहोचण्यासाठी निघालेले प्रवासी उशिरा पोहोचले हे विशेष. मागील 4 महिन्यापासून नांदेड औरंगाबाद नांदेड ही रेल्वे रविवार वगळता आठवड्यातून 6 दिवस सुरू करण्यात आली आहे. दररोज सकाळी नांदेडवरून मराठवाडा आणि सचखंड रेल्वेच्या दरम्यान असलेल्या 4 तासांच्या गॅपमध्ये नांदेड औरंगाबाद ही रेल्वे सुरू झाल्याने अनेकांना अपडाऊन आणि कामानिमित्त 1 दिवसाकरता औरंगाबाद जाण्यासाठी ही रेल्वे सोयीची वाटली तर औरंगाबाद जाण्यासाठी ही फेऱ्याची मुदत वाढली जाते. तशीच ती जानेवारी महिन्यात वाढली आहे. तरी पण औरंगाबादला पोहोचायला उशीर होत असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.